ये नाचा नाचा। ये नमस्कार गाइस, पुनः एकदा नवीन वीडियो मध्ये मी सिद्धांत तुमचं स्वागत करत आहे। आणि तुम्ही आता पाहत आहात, मी आलो आहे नांदगाव मध्ये आणि नांगरणी स्पर्धा आहे। तर मी तुम्हाला ज्या बैल जोड्या आले आहेत या स्पर्धेसाठी त्या दाखवणार आहे, गावठी सुद्धा आणि घाटी सुद्धा दाखवणार आहे। तर चला तर बघूयात बैल कुठून कुठून आलेत आणि कसे बैल तयारीचे आहेत ते डायरेक्ट पाहूयात। अशा प्रकारे इकडे ना गावठीची गावठी आणि घाटी बैल आहेत। काय या बैलांचा मालक तूच आहेस? हे तुमचीच आहे बैल जोडे? कुठून आले बैल जोडे? कडवई। तुम्ही बैलांची नाव काय काय? म्हणजे याचं नाव वशा आहे काय आणि त्याचं भारत आहे? याच्या अगोदर खेरशातला उतरवली होती जोडी, का दुसरा नंबर बसला होता? अरे वा, त्याच्यानंतर ही जोडी कुठची आहे? शिरवलीची। बैलाचं नाव काय? हा बटल्या बैल आहे। जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, मी हे करतोय दाखवतोय। आणि मागच्या बैलाचं नाव काय? जरा व्यवस्थित घे बाबा, जाऊ दे जाऊ दे। चल बाबू, तुझं नाव? हा, याचं नाव काय आणि कुठून आलाय? शिरवली मधून छब्या आलाय। हे याचं नाव काय बाबू? हा छब्या काय? एक नंबर बैल आहे हा, एकदम भारी पडतो। छब्या एकदम फेमस आहे, माझ्याबरोबर आकाश पण आहे, घाटी बैल आहे तिकडे। अशा प्रकारे चांगला माहोल आहे। बैल कुठचे? शिरवलीचे आहेत क्या? हो शिरवलीचा आहे। कुठला? शिंदे आंबेरीतून ही बैल जोडी आली आहे। आणि बैलांची नावं काय? सर्जा त्याचं काय? हा जो काळा बैल दिसतो त्याचं नाव सर्जा आहे आणि याचं नाव सोने आहे। अशा प्रकारे बैल जोड्या आल्या आहेत, जवळजवळ 30-40 वर आल्या आहेत जोड्या ना, बैल जोड्या। चला येऊ द्या। पुढची बैल जोडी आहे आजची, याचं नाव काय आणि आलात कुठून? हे खेरशात मधून हरण्या काय जोडी बसली होती काय गेल्या टायमाला? नाही ना, हरण्या आणि मागच्याचा उतरला होता ना हा बैल, लय भारी पडतो। अशा प्रकारे ही गावठीची जोड आहे। काय रे बाबू? हा चल, कोकणी प्रवर्तकला येणार आहे व्हिडिओ, कोकणी प्रवर्तकला व्हिडिओ येणार आहे। तर आता ही जी दुसरी बैल जोड आहे, तिसरी पाचवी सहावी बैल जोड आहे, त्या बैलांची नावं काय? राजानी। अच्छा, हा सर्जा बैल आहे आणि ही जोडी आली आहे, त्यांचे मालक आहेत ते तुरळ मधून आले आहेत, हरेकरवाडीतून। अच्छा, तुम्ही हरेकरवाडीतले बैल पाहिलेच असेल याच्या अगोदर पण बऱ्याच शर्यतीमध्ये। तर हा आहे सर्जा आणि हा आहे राजा। काय नंबर वगैरे गुलाल वगैरे घेतली नव्हता काय? फर्स्ट टाइम यांना उतरवलंय। अशा प्रकारे पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, आता डायरेक्ट मैदान दाखवतो। मैदानाकडे जाऊयात आपण। एक फेरा पूर्ण झाल्यानंतर घाटी गटाचा एक फेरा पूर्ण होईल आणि त्यानंतर आतमध्ये जाऊ दे, साधन जाऊ दे आतमध्ये। चला, ही कुठची आहे बैल जोडी? पुढे वा, पुढे वापर्यंत खेरशेचे। नाव काय बैलांचे? बैलांचे नाव हा शंकर आणि सर्जा। हा जो मित्रांनो उजव्या बाजूला आहे तो शंकर आहे आणि डाव्या बाजूला आहे तो सर्जा आहे आणि खेरशेत मधून ही जोडी आली आहे। मित्रांनो, आपला कोकणी प्रवर्तक चॅनल आहे, ठीक आहे, व्हिडिओ डायरेक्ट येईल आता तुम्हाला दुपारी। यामध्ये अनेक शेतकरी गावठी गटामधून आपल्या सुंदर अशा जोड्या आजच्या या नांदगावच्या मैदानावरती पळवताना दिसणार। अशा प्रकारे बैल जोड्या, चला या। मित्रांनो, एक वैशिष्ट्य सांगतो, हा जो बैल आहे ना छब्या बैल आहे, एकदम फेमस आहे आणि पळायला पण तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर एक नंबर आहे। कोकणी प्रवर्तक या चॅनलवर याची व्हिडिओ टाकणार आहे, एक नंबर पळायला बैल आहे।
ही बैल जोड़ी कुठून आले? मांडकी गावठी जोड़ी मालक का अजून जोड़ी नाव काय? मंदार भद्रेंची ही जोड़ी आहे. बैलांचे नाव काय? भारत कुठला? भारत आणि सुंदरची जोड़ी आहे. एक नंबर आहे. सुंदर धावतो आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चार चांद लावण्याचं काम केलं जात आहे. अशा विविध प्रकारच्या जोड्या या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. सर्व गावठी गटातील शेतकरी बांधवांचं कौतुक आहे. आपल्याच या लालमतीमध्ये वाढलेली ही वासर पण खऱ्या अर्थाने थराराचं स्वरूप बदलवण्याचं काम केलं जातं. ज्यांच्याकडून या नांगणी महोत्सवामध्ये एक वेगळ्या प्रकारची विविधता आणण्याचं काम केलं जातं त्या गावठी गटाच्या सा शिंदे मामा जोडी जाऊ अमोल जाधव यांची जोडी येते ज्यांचं नाव घेतलं जातं. अनेक मातब्बर शेतकऱ्यांच्या जोडी आहेत यामध्ये. तीन जोड्यामध्ये जातो त्यांच्या मागून. आता मागणं बैल टाकायला नको. वा आता मात्र चित्र दिसतंय. जो महोत्सव खऱ्याच अर्थानं आपण पाहण्यासाठी उत्सुक असतो ती पळवायची होती. पण रसिक प्रेक्षकांचा जो उत्साह असतो एकत्र जोड्या पाहण्याचा तो मात्र थोडा वेगळा असतो. म्हणून आजचा हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. काय म्हणताय रिक्षावाले? तुम्ही अक्क जाताय आतमध्ये? पाच जोड्या अजून आलेल्या नाहीत. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपणाला सूचना होती. काका कुठून आलायत? गाव कुठलं तुमचं? नांदगावचे आहेत. आणि बैलांचे नाव काय? कोण आहे सोनू? हा बैल सोन्या आहे आणि तो पोपट आहे. बघूयात आता पुढे जाऊया डायरेक्ट. जोडी मालक या ठिकाणी राहिलेले आहेत. मला वाटतं अजून बरीचशी धावणी बाकी आहे. हे कुठून आले जोडी? शिंदे आंबेरी. बैलांचे नाव काय? हा पिंट्या त्या बाजूचा आहे. तो मित्रांनो पिंट्या आहे आणि हा राजा आहे. उदाहरण आलेले आपण शेती बऱ्यापैकी शेतकरी बांधवाने अर्ध्या मोठ्या पद्धतीने पार केलेली. कुठून आले बैल जोडी? आगव्यातून. बैलांचे नाव काय? सहभागी होणं म्हणजे शेतकऱ्यांचं कौतुक आहे. हा बैल सोन्या आहे. तिकडचा मोरा बैल आहे. मी पाहतोय कोकणच्या या भूमीमध्ये अनेक प्रकारचे खेळ संपन्न होतात ज्यामध्ये भजन असेल काय बरं ना नमन असेल. ही पालवांची जोडे काय? नाच असेल. कोणत्याही कार्यक्रमाचा कुठले बैल जोडे? ही स्पर्धा आहे. ही चिखली मधून बैल जोडे. बैलाचं नाव काय? याचं नाव सोने आहे आणि त्या बैलाचं नाव आहे काळू. जॅकी कोण आहे? तुम्हीच आहेत काय? कुठले? हे तुरळ मधून आहे. बैलांचे नाव काय? तुमच्यासाठी सुरक्षित आहे. पिंट्याने शिवा. कुठून आलंय? ही बैल ढाकमोले. ही जोडी ढाकमोलीची आहे. आणि बैलांची नाव काय? सरजानी सरजा. सरकारानी सरकारानी मुन्ना. सरकार कोणतं आहे? हा जो डाव्या बाजूचा आहे ना तो सरकार आहे. आणि वेगळंच नाव आहे सरकार ऐकायला मिळालंय. तर आणि इकडचा मुन्ना आहे बैल कोकणी प्रवर्तक. नमस्कार. कुठले बैल जोडी? ही रामपूर वरून बैल आहे. बैल जोडी आली आहे. बैलांचे नाव काय? हा नाचा. आणि तो संध्या नंद्या. तो बैल आहे तो नंद्या. आणि ह्या बैलांचं नाव आहे नाचा. तर बघूयात अशा प्रकारचे वेगवेगळे बैलांची तुम्हाला नाव ऐकायला मिळत आहेत. कुठची आहे बैल जोडी? कुशिवड्यातली बैल जोडी आहे. आणि बैलांचे नाव काय आहेत? हा बैल या बाजूचा आहे तो पिंटे. आणि तिकडचा राजा आहे. कोकणी प्रवर्तक या चॅनलला तुम्हाला दिसून जातील आज दुपारी. ही कुठली आहे बैल जोडी? ही बैल जोडी आहे ती गोलवलीतली आहे. आणि किंजळकर किंजळकर आहेत ना त्यांची जोडी. आणि बैलांचे नाव काय? हा गण्या. तो मान्या माणिक. गण्या आणि माणिक हे अजून वेगळं नाव तुम्हाला ऐकायला मिळालं काहीच मित्रांनो. तर अशा प्रकारे बैल जोड्या आहेत आणि बैलांची नावं आहेत. किंजळकर. दोन्ही पण घरचेच पाडे आहेत. एकाच मालकाचे पाडे आहेत. बैलांची नावं काय? हा गजा. आणि तो हा गजा. आणि तो बाल्या. तर अशा प्रकारे बैल जोड्या छान आहे.
तुमची हे नादगाव मधली जोडी आहे आणि सोमेश्वर मधले आणि बैलांची नाव काय आहेत? सरजानी शंकर. या बैलाचं नाव आहे शंकर आणि त्या बैलाचं आहे शंकर आणि याचं नाव आहे सरजा. ही जोडी कुठून आले? कडवईतली जोडी आहे. बैलांची नाव वशा. तो वशाने भारत मगाशी बघितलीच आहे ही जोडी आणि छान जोडी आहे. त्यानंतर पुढच्या आपण जोडी बघूयात. ही मागजन मधून आले बैल जोडी. बारकू रिक्षावाला फेमस आहेत. खेरशेत मध्ये पण तुम्ही पाहिले असाल बारकू रिक्षावाले आले होते आणि बैल जोडी चांगली पळते. तिकडे पाडा पण आहे. आणि नाव काय त्या बैलांचे? सोन्याने. अरे वा, सोन्याने बटर. आता हे वेगळंच नाव ऐकायला मिळालं तुम्हाला. तर असे आपल्याकडचे जे शेतकरी आहेत, शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्याकडे बैलांची वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत. ही कुठून आली जोडी? मांडकी. नाव काय बैलांची? बालासुंदर. मगाशी पाहिलीच आहे हो ना. ही बैल जोडी कुठची आहे? ही कोण मळ्यातून आले बैल जोडी? बैलांची नाव जबे आणि राजा. जब्या म्हणजे कुठचा हा जब्या? पिक्चर मधला, फँड्री पिक्चर मधला काय? पुढची बैल जोडी बघूयात आपण. ही कोण मळ्यातली बैल जोडी आहे? बैलांची नाव काय? बाला आणि पाप्या. बाला कुठचा? हा बाला आणि तो पाप्या. बघूयात, ऑल द बेस्ट. त्यानंतर ही बैल जोडी आले कुठून? नांदगाव. नांदगाव शेलारवाडीतली बैल जोडी इथलीच आहे, मुळचीच आहे. आणि बैलांची नाव काय? हिरा आणि मोरा. हिरा कुठचा? हा तो हिरा आहे आणि इकडचा मोरा. धन्यवाद. अशा प्रकारे आज थरार आहे पूर्ण मस्तपैकी. आता आपण पुढची जोडी बघत आहोत. बैल जोडी कुठची आहे? शिंदे आंबेरी. मागाशी सांगितलीत ना बैलांची नाव काय? सरजा सोन्या. तो सरजा, हा सोन्या. त्यानंतर पुढे आलोय मी. बैल जोडी कुठची आहे दादा? ही खेरशेतची आहे बैल जोडी. सरजानी शंकर. बैल जोडी हा छान आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना. बघूयात पुढे. आता ही बैल जोडी पाहिलीच असेल. हे खेरशेतला उतरली होती ना? खेरशेतला. खेरशेतला उतरली होती ना? खड्डा. अमोल. अमोल जाधवांची बैल जोडी आहे. आणि बैलांची नाव काय? शंकर आणि सोन्या. छान आहेत एकदम. आणि कळवंड्यामध्ये दोन नंबर मारले. खेरशेत मध्ये पण थोडीशी ही झाली ना, बाहेर गेली ना, एकदम स्पीडला आली तर. चला पुढे जातो. तर पुढची बैल जोडी बघूयात. ही बैल जोडी कुठून आले? खेरशेत मधली बैल जोडी. बैलांची नाव हरण्या. राजन. हरण्या आणि राजन अशा प्रकारची नावं त्या बैलांची. खेरशेत मधली जोडी आहे. गावठी गटातील बालकांना आणि घाटी गटातील बालकांना विनंती असेल, आपण आपल्या जोड्या झुंपून घ्यायच्या, झुंपून घ्यायच्या आणि ताबडतोब. ही बैल जोडी कुठची आहे? हा फेरा पूर्ण झाल्यानंतर आपल्या जोड्या. ही डोकरोली मधली आहे. अच्छा, डोकरोली मधली बैल जोडी आहे. आणि बैलांची नाव काय? मल्हार आणि सोन्या. आपण मित्रांनो बघितलं की आतापर्यंत जेवढे मी बैल जोडी दाखवली तुम्हाला, तर सोन्या हे बहुतांश बैलांची नाव आहेत. कारण का सोन्या बैल हा तुम्हाला माहितीच असेल छकडा शर्यतीतला फेमस बैल आहे, सोन्या आणि बकासूर. तर अशा प्रकारे हो आवडीचे बैल असतात ना, त्यांचे नाव सोन्या वगैरे ठेवतात. तर हो, बैल जोडी कुठचे? शिरवली मधली बैल जोडी. आणि बैलांची नाव सुंदर आणि पिंट्या. सुंदर आणि पिंट्या बैल आहे. बघूयात आता. आता बैल जोड्या कशा फिरतायत एकदम.
गावठी जोड्या मैदानाच्या बाहेर आल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांचं नाव घेतलं जाणार. त्यांनी ताबडतोब त्यांचा प्रतिनिधी किंवा शेतकरी बांधव आपण आपली या ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या नांदगाव नांगरी स्पर्धा या शर्यतीसाठी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या गावावरून बैल जोडे आले आहेत आणि अशा प्रकारे मज्जा आहे, मी पण घेत आहे. तर मित्रांनो, बैल जोडे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकणी प्रवर्तक या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता डायरेक्ट तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट बैल पळताना व्हिडिओ दाखवणार आहे. चला तर आपण जाऊयात.